ಆದರಣೀಯ ಶರದ್ ಬಹುತಾಯ್ಡೆ, ಶ್ಯಾಮ್ ಬಹುತಾಯ್ಡೆ, ಮುಕುಂದ್ ಬಹು ಸಪ್ಕಡೆ, ಫಿರೋಜ್ ಭಾಯಿ ಮುಲ್ತಾನಿ, ಶಕೀಲ್ ದಾದಾ ಬಾಗ್ವಾನ್, ರಾಜು ಬಹು ಮೋರೆ, ಜೆ ಡಿ ಭಾಲೇರಾವ್, ಸುಧೀರ್ ಬಹು ಪಾಟೀಲ್, ರಾಹುಲ್ ಬಹು ಭಾಲೇರಾವ್, ಮುಜೀಬ್ ಪಟೇಲ್, ಜಾಕೀರ್ ಬಾಗ್ವಾನ್, ರೈಸ್ ಬಾಗ್ವಾನ್, ಆಪಲ ಸನ್ಮಾನನೀಯ ಉಮೇದ್ವಾರ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಜಯಶ್ರೀತಾಯಿ ಪಾಟೀಲ್, ಮಹಾಜನ್ ಪಾಟೀಲ್, ಸನ್ಮಾನನೀಯ ವ್ಯಾಸಪೀಠ ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಬಂಧು ಭಗಿನ್ಯಾನೇ ಮಿತ್ರಾನ್ನು, ಏನಾರೆ 20 ತಾರೀಕೆಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ವಿಧಾನಸಭೆಯ ನಿವಡಣೂಕ ಹೋಗಿ ಘಾತಲಿಲ್ಲೆ ಅನಿ ಆ ನಿವಡಣುಕೆಸಾಠಿ ಮಹಾವಿಕಾಸ ಆಘಾಡಿಚಾ ಉಮೇದ್ವಾರ ಮನೂನ್ ಉದ್ಧವ ಬಾಳಸಾಹೇಬ ಠಾಕ್ರೆ ಗಟಾಚಾ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಜಯಶ್ರೀ ಸುನೀಲ್ ಮಹಾಜನ್ ಹ್ಯಾ ಮಶಾಲ್ ಯಾ ಚಿನ್ನಾವರ್ ಯಾ ಜಳಗಾವ್ ಶಹರಾಚಾ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದೂ ಉಭೆ ಆಯ್ತು. ನಿವಡಣುಕಾ ದರ 5 ವರ್ಷನೇ ಇತ್ತು, 5 ವರ್ಷಾನಂತರ ಆಪಲಾ ಆಮದಾರ ಆಪಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿನಿ ಆಪಲಾ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿ ನಿವಡೂನ್ ದೇಣ್ಯಾಚಿ ಸಂಧಿ ಸಂವಿಧಾನನ ಆಪಲ್ಯಾಲ ದಿಲಿಲಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಆಂಬೇಡ್ಕರಾನಿ ಸಂವಿಧಾನ ತಯಾರ ಕೆಲಂ, ತ್ಯಾ ಸಂವಿಧಾನಮಧ್ಯೆ ತರ್ತೂದ ಕೆಲಂ, ತ್ಯಾಚ್ಯಾನುಸಾರ ಕಾಯ್ದಾ ಝಾಲಾ ಕಿ ನಿವಡಣುಕಾ ಹೋತ ಅಸ್ತಾನಾ ದರ 5 ವರ್ಷಾನಂತರ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿ ನಿವಡಣೂಕ ಝಾಲಿ ಪಾಹಿಜೆ. जर त्यांनी हा शब्द घातला नसता तर कदाचित एखादा उमेदवार निवडून गेल्यानंतर मरेपर्यंत तोच राहिला असता. मग खऱ्या अर्थानं संधी मिळाली. मागच्या लोकप्रतिनिधीने काय केलं, भावी लोकप्रतिनिधी काय करू इच्छितो याचं मूल्यमापन करण्याची ही उत्तम संधी आहे. जळगाव शहर आहे ना आता बोला नवीन नाही आहे आणि आज सुभाष चौक तर नाहीच नाही आहे. इतक्या सभा या ठिकाणी झालेल्या आहेत, इतका जनतेनं प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादाच्या माध्यमातून यशही आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जळगावमध्ये काय झालं, उत्तम दर्जाचे रस्ते झाले, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नीट झाल्या, अमृत योजना पूर्ण झाली, कोणता एखादा उद्योग या ठिकाणी आला, रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, काय झालं, कापसाला भाव आला 6000 आला. येईल येईल कापसावर पण मी येईल. मग काय झालं, या ठिकाणी जयश्रीताई महाजन या महापौर झाल्या, त्यांनी महापालिकेच्या निधीमधनं काय काम करण्याचा प्रयत्न केला पण त्या विरोधी पक्षाचा असल्यामुळे सरकारकडून त्यांना पैसा मिळाला नाही. महापौर विरोधी पक्षाचा झाला, ह्याला पैसाच द्यायचा नाही, ह्याला बदनाम करून टाकायचं. म्हणून त्या कालखंडामध्ये योजना आवर्त्या घेतल्या. या जळगाव शहरामधली जी पिण्याची योजना आहे, काय अमृत योजना, ते अमृत योजना मी मंत्री असताना कॅबिनेटमध्ये विशेष भाव मंजूर केली. सरकार कुणाचं असतं पण मंत्री होतो. पण त्या कालखंडामध्ये आदरणीय सूर्यदादा जैन यांचं सरकार होतं, महापौर त्यांचा होता. पण मी हा विचार केला नाही की हा महापौर त्यांचा आहे, सरकार त्यांचं आहे, सूर्यदादांची बॉडी आहे, या जळगाव शहराला आपण कशी योजना द्यायची हा त्यावेळेस विचार मी असा कोत्या मनाचा नव्हतो. आपण योजना मंजूर केली अमृत योजना,
कॅबिनेटने ठराव केला, केंद्राने त्याला मंजुरी दिली. सरकार कोणाचं आहे असं पण जनता आमची आहे. या जनतेसाठी केलं पाहिजे. विरोधी पक्षाचा एखादा असलं म्हणून आवर्त घ्यायचं आणि सत्ताधारी पक्षाचं असलं म्हणून द्यायचं हे धोरण चुकीचं होतं. मी त्या कालखंडामध्ये ही योजना आणली. हा नाथाभाऊ होता की जळगाव शहराला पाणी मिळायला लागलं. वाघुर्चं धरण बांधलंच नसतं आणि वाघुर्चं धरणावर तुम्हाला पाण्याची योजना दिलीच नसती तर तुम्हाला आजही मिळणारं पाणी मिळालं नसतं. मला माहिती आहे त्या कालखंडामध्ये आदरणीय सुरेशदादा जैन यांनी पिण्याच्या पाण्याची योजना ही शेळगाव बॅरेजवरून मंजूर करून इथं पाणी आणू अशा स्वरूपाचा प्रस्ताव मंजूर केला होता. योजना तयार केली होती. आजही ते तुमच्या महापालिकेत आहे. मी त्या कालखंडावर दादांशी बोललो. दादा माझे विरोधी होते. आम्ही एकमेकांचं फार काही जमत नव्हतं पण तरीही त्या कालखंडामध्ये दादांशी मी स्वतःहून चर्चा केली. म्हटलं दादा शेळगाव बॅरेजवरून पाणी उलट्या मार्गानं आणणं या जळगाव शहराला परवडणारं नाही. वीज लागेल, मोटारी लागतील मोठ्या मोठ्या हॉर्सपॉवरच्या, उलट्या दिशेनं पाणी येतं, प्रवाहाच्या विरुद्ध पाणी आणलं. त्यापेक्षा आपल्या या वाघुर्चा धरणाची उंची वाढवत त्याच्यासाठी 100 कोटी लागतात ते तुम्ही द्या. मी तुम्हाला हप्ते पाडून देतो. त्याची 1 मीटर 2 मीटर उंची वाढवू आपण. त्यात साचलेलं पाणी जळगावला बाय ग्रॅव्हिटी येईल, उताराने येईल. उताराने मोटर लागणार नाही, वीज लागणार नाही, बिल लागणार नाही. महिन्याच्या महिन्यात कट झालं कनेक्शन, हे झालं ते झालं, हे भानगडीत राहणार नाही. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये दादांनी मान्य केलं आणि म्हणून या वाघुर्चे पाणीपुरवठा योजना जळगाव शहरासाठी झाली. नळ सोडला की घरापर्यंत पाणी येतं, बटन दाबला की नाही येत. कमी स्वस्त दरात कमी विचारामध्ये हे पाणी येतं. अशा स्वरूपाच्या योजना ज्या त्या कालखंडात झाल्या, ज्या मंजूर झाल्या, ते विरोधी पक्ष असताना सुद्धा, ते विरोधी पक्षात असतो मी सत्तेत होतो तरीही केल्या. पण महापौर विरोधी पक्षाचा आहे म्हणून रस्त्याच्या कामाला पैसे द्यायचे नाही, मोठे मोठे खड्डे देऊन या नागरिकांना छळायचं हे महाविकास या महायुतीच्या सरकारने आतापर्यंत केलं. निवडणुका आल्या म्हणून 100 कोटी, निवडणुका आल्या म्हणून तुम्हाला रस्ते दिसायला लागले की आता जरा बऱ्यापैकी रस्ते करूया. निवडणूक आल्या म्हणून निवडणुकीत लोक विचारतील की हो गया मागच्या कालखंडामध्ये 100 कोटी रुपये या निवडणुकीसाठी दिले. आदरणीय गिरीश भाऊंनी सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, 100 कोटी तुम्हाला देतो. मागच्या बरं 100 कोटी तुम्हाला देतो सांगितलं. 100 कोटी कुठं मिळाले? मिळाले टप्प्याटप्प्याने मिळाले. मिळाले ते अर्धे या खड्ड्यांमध्ये जिरले आणि अर्धे रस्त्यांच्या कामासाठी उरले. कुठं आहे? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हे सुवर्णनगरी आहे. या सुवर्णनगरीला मी सिंगापूर करून टाकेल. सिंगापूर? अरे मलकापूर झालं तर सिंगापूर कुठून होईल? कुठं गेलं सिंगापूर? नुसत्या निवडणुका आल्या म्हणून रस्त्यांना पैसे द्यायचे. निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण योजना सुरू करायची. लोक काय मूर्ख आहे का? वेडे आहे? तुम्हाला समजत नाही काय? निवडणुका आल्या म्हणून लाडकी बहीण आहे? 1500 रुपये लाडकी बहीण. निवडणुका आल्या म्हणून 50 रुपयाची साडी. किती रुपयाचे? 50. 50 हा यांचा आवडता आकडा आहे. 50 खोके सब कुछ ओके. 50 रुपयाची साडी दिली. साडी नाही आले तर भांडे कोणते दिले? मी पाहतो ते इथूनच भांडे घेतले होते. भांड्याचे होलसेल व्यापारी भांडे दिले. लाडके बहीण म्हणून 1500 रुपये, 50 रुपयाची साडी. 50 रुपयाची साडी दिली आणि दुसऱ्या दिवशी 50 रुपये लिटरनं गोडे तेलाचे भाव वाढवून टाकले. वाढले की नाही वाढले?
गोड्या तेलाचे भाव वाढवून टाकले 50 रुपये लिटर. महागाई आकाशाला जाऊन भिडले किती दिवसात या निवडणुकीच्या काळात. कधी तुम्ही पाहिलं होतं का 150 रुपये लिटरचं गोडे तेल? ह्या बैक बघिणी बसलेल्या आहेत 150 रुपयाचं गोडे तेल ऐन दिवाळीत. तेलाचे भाव वाढले, तुपाचे वाढले, साखरेचे वाढले, रव्याचे वाढले, मैद्याचे वाढले, ऐन दिवाळीत भाव वाढून टाकले. भराभरवारे इतके वाढले की खोबरं 180 रुपयाचा 200 रुपये केलं झालं ठाकरांची खोबऱ्याची. तीनशे साठ खोबरं 90 रुपये पाव शेर. ऐन दिवाळीमध्ये करंजी खाण्याचा योग तुमच्या स्वतः पण या सरकारने तो घालवला. आता अक्षय तृतीया येईन तर कानवले बी खावणार नाही. महागाई आकाशाला जाऊन भिडले. ह्या महिला वगैरे बसल्या त्या ठिकाणी. मी बापना ज्वेलर्सचा जो बोर्ड वाचत होतो, रतनलालजी बापना ज्वेलर्स, आणि त्यांची जाहिरात पाहत होतो. तुम्ही पाहिले का ती जाहिरात? त्या छान येते पण सगळ्या महिला त्याच्याकडे बघून नुसत्या झुरत आहे. तो हार माझ्या गळ्यात असला तर, ते माझ्या कानात असलं तर, ते माझ्या गळ्यात दुसरं असलं तर, महिलांचं स्वप्न अधुरं राहिलं. ऐशी 1000 रुपये प्रतितोळा सोनं झालं, 1 लाख रुपये किलोची चांदी झाली किलोला. महिला भगिनींनो, लाडकी बहीण, मंगळसूत्र घालं 1 लाख रुपयाचं किमान 1 तोळ्याचं. जे मंगळसूत्र या हिंदू समाजामध्ये प्रत्येक महिलेला प्रिय असतं, ते म्हणते निदान निदान 2 ग्रामचं, 4 ग्रामचं, 5 ग्रामचं, काळ्या धान्यांचं का होईना, पण मंगळसूत्र पाहिजे. पातिव्रत्याचं लक्षण आहे. पण हे मंगळसूत्र या सरकारने महाग केलं 80,000 रुपये तोळा. कुठली आहे लाडकी बहीण? कशासाठी नाटकं चालले ते? एका बाजूला महागाई वाढवता, दुसऱ्या बाजूला शेतकरी मरून राहिलाय. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, मक्याला भाव नाही. कधीतरी 5-7 वर्षापूर्वी कापसाला भाव 12,000 रुपये होता, आज 6,000 रुपये भाव आहे. कधीतरी या शहर याच्यामधले आज जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे ते जळगाव शहरात 15 दिवस उपोषणाला बसले होते की कापसाला 7,000 भाव मिळाला पाहिजे 10 वर्षापूर्वी. कुठे गेलं? तुम्ही सरकारमध्ये आहात. 6,000 रुपये प्रति क्विंटल तर कापसाला भाव देतात, सोयाबीनला भाव 3,000 रुपये. हे शेतकरी मेला, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जर सारे व्यवहार होत असतील तर ते कापसावर होतात. कापूस विकल्यानंतर किराणा मालाचा भाव उधारी देऊन टाकू. कापूस विकल्यानंतर त्या ठिकाणी शेतमजुरांना सावकाराकडून घेतलेल्या पैशाची फेड करून टाकू. कापूस विकल्यानंतर मित्राचे उधारीचे उसनवारीचे पैसे देऊन टाकू. कापूस विकल्यानंतर उरले पैसे त्या पोरगीच्या हात पिवळे करून ठेवू. पोरीचे हात पिवळे करायचे आहेत, कापसाचा भाव नाही आहे. 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, कापसाचे भाव मिळतील, भाव मिळतील, वाट पाहता पाहता पोरीचं वय वाढलं. पोरीचे हात पिवळे करायचे विचार वारंवार मनामध्ये येतात. रात्री रात्री नवरा बायको झोपतात, पोरगी मोठी होत चालली, वय वाढत चाललं, कसं करायचं, भाव येत नाही, वरून निसर्ग साथ देत नाही, पाऊस जोरात पडायला लागला, आहे ते उत्पन्न केलं. शेवटी पोरीच्या त्या चिंतेपायी गळफास घेतात आणि मरून जातात. किती शेतकरी मेले? चिंता आहे सरकारला? किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या?
भाव नसल्यामुळे गेल्या. आणि इकडे जाहिराती टीव्हीवर काय दाखवतात, आमचा खुशाल शेतकरी. या राज्यामध्ये शेतकरी फार खुशाल झाला, जोड्यानं मारलं पाहिजे तुम्हाला. खुशाल शेतकरी आणि जाहिराती दाखवतात, कापूस आहे शेतकरी मेला, महागाई मध्ये महिला मेला. खराच चटका जर बसला आणि फटका बसला असेल तर गृहिणीला बसला. गॅस काय भाव झाला? 1000 रुपये, 1400 रुपये. तुला माहित नाही, बायकोला विचारू नये. 1400 रुपयापर्यंत गॅस गेला, काळजी करू नका. आमचं सरकार म्हणा तुम्हाला मी 3 हंड्यास मोफत देऊन टाकू, फुकट देऊन टाकू. काळजी करू नका शेतकऱ्यांना. तुम्ही कर्जबाजारी झालात, कर्जामुळे आत्महत्या करू नका. आमच्या सरकारानं, महाविकास आघाडीच्या सरकारानं पहिल्या मीटिंगमध्ये तुमचं 3 लाख रुपयाचं कर्ज माफ करून टाकू. तीन लाख रुपयाचं कर्ज माफ करण्याचा या सरकारने घोषणा केली होती मागे. या महायुती सरकारमधल्या फडणवीस साहेबांनी घोषणा केली होती मुख्यमंत्री असताना, कर्ज माफ करू, शेतकऱ्यांचं सारं कर्ज माफ करू. तुम्ही फार विसराळू आहात, कर्ज माफ झालं नाही. शून्य दराचं वीज बिल देऊ. काही दिवस निवडणुकीपुरतं वीज बिल दिलं शून्य दराचं शेतकऱ्यांना, तुम्हाला आम्हाला. नंतर त्याच्या चारपट वाढवून घेतले, विजेचे दर वाढवून टाकले. खोटारडं सरकार आहे, खोटं बोलतं. आश्वासन देता आश्वासनाच्या पूर्तता करत नाही, करून दाखवा. या जळगाव जिल्ह्यात किती वेळा माननीय मुख्यमंत्री आले, माजी मुख्यमंत्री येऊन गेले, आणि आमच्याकडे जसं 3 महिन्यानं 2 महिन्यानं काय, 2 महिन्यानं महिन्याभरानं माननीय एकनाथराव शिंदे जाऊ पाळणा तरी 9 महिन्यानं आलतो. आमच्याकडे तर मुक्ताईनगर उठले की एकनाथ शिंदे, उठले की एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. ते म्हणतात दुसऱ्या एकनाथचीच वेळ गेली. किती वेळा मुख्यमंत्री आलेत आणि किती वेळा आम्हाला सांगितलं या जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक मोठा आहे, आम्ही केळीचं महामंडळ स्थापन करू. कुठे गेलं महामंडळ? केळी महामंडळ स्थापन करू, त्याला ताबडतोब 100 कोटी देऊ. ही घोषणा माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी जळगावने मुक्ताईनगरला केली होती. कुठं आहे? मागच्या महिन्यापूर्वी निवडणुका येता 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 ये महामंडळ, वो महामंडळ, ये करेंगे, इसका महामंडळ, त्यांना 52 महामंडळांची स्थापना करून टाकली. आणि मग सर्वात शेवटी म्हणाले लेवा पाटलांसाठी महामंडळ. आता लेवा पाटलांसाठी महामंडळाचे स्थापना केले, सगळे लेवा पाटील वेडे, सगळे पोरं जमले, धडाधड फटाके फोडले. स्वागत बघा जल्लोष, लेवा पाटलांसाठी महामंडळ, लेवा पाटलांसाठी महामंडळ. कुठं आहे महामंडळ? दाखवा आदेश. कोणतं महामंडळ? मूर्ख बनवायचं निवडणुका म्हणून. गुजर समाजासाठी महामंडळ, कुठं आहे गुजर समाजाचं महामंडळ? खोटं बोलण्याची काही मर्यादा असते? तुम्हाला माहीत झालंय की तुम्ही निवडून येणारच तर नाही आहे. आणि म्हणून प्रलोभन दाखवताय, म्हणून लालूच दाखवताय. बहिणींनो घाबरू नका, तुम्हाला 1500 काय, तुम्हाला 7500 देऊन टाकू 3 महिन्याची एकच वेळ. बहिणींनो तुम्ही लाडके बहिण आहे, 1500 रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो. जर हे महाविकास आघाडीचं सरकार आला तर योजना बंद करून टाकेल, भीती घालवत आहे. पण कोणतीही योजना कधी सुरू झाल्यानंतर बंद होते का? संजय निराधार योजना इंदिराजींच्या काळखंडात सुरू झाली, बंद झाली का? आता आम्हालाही ती सुरू ठेवावीच लागणार आहे. आणि लाडके बहीण योजना सुरू आम्ही ठेवणार. तुम्ही 1500 देता, आम्ही 3000 देऊ. लाडक्या बहीण योजनेला आम्ही 3000 देऊ. काय बनबिन करणार नाही, खोटं पसरवतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार भ्रष्टाचार व्हायला लागले.
सरकार कसं खोटारलं आणि कसं आलं सरकार तुम्हाला माहिती आहे. हे सरकार अनैतिक आहे, अनैतिक मार्गाने हे सरकार आलं आहे. हे सरकार लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमांना जरी आलं तरी अनैतिक मार्गाने आलं. एका रात्रीखाली आमदार फुटले. एका रात्रीखाली ते इथून मुंबईवरून सुरत आपल्या काय म्हणतात गुजरातला गेले, सुरतला गेले, सुरतवरून गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून गोव्याला आले, गोव्यावरून मुंबईला पोहोचले, मुंबईला पोहोचले, इकडून गेले खाली हात, तिकडून आले 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे सरकार पक्ष फोडलेत. सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी उभं आयुष्य घातलं शिवसेना वाढवताना. उभं आयुष्य त्यांचा शिवसेनेचा विस्तार आणि वाढीमध्ये गेलं. त्यांच्या परिश्रमाने, त्यांच्या कष्टाने, त्यांच्या घामाने, त्यांच्या श्रमाने, त्यांच्या वाणीने शिवसेना विस्तारली. महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशभर पसरली दीव दमनपासून. ते शिवसेनेचं पैसे देऊन फोडता, त्यांचं चिन्ह तोडता. ज्या माननीय शरद पवार साहेबांनी उभं आयुष्य घातलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून तिला वाढवलं, विस्तार केलं, त्यांचं घड्याळ चोरून नेलं, असे चोर लोक बदमाश उचक्के लबाड भामटे एका बाजूला म्हणतात भ्रष्टाचार मुक्त शासन, दुसऱ्या बाजूला त्या अजित पवारला मांडीवर बसवतात. 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवारांवर आरोप केला, मी केला होता, त्यावेळेस मी भाजपमध्ये होतो, कमळाच्या फुलावर होतो. या नालायकांमुळे मला इकडे यावं लागलं. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. निदान थांबूचा इतिहास पाहून तरी आता जाथ्यानं मारलं पाहिजे. एक होणारा मुख्यमंत्री, या राज्याचा होणारा मुख्यमंत्री, या जिल्ह्यातमधला होणारा मुख्यमंत्री, त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी केलं. काय दोष होता नाथाभाऊचा? का 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा घेतला, ज्याच्यावर 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप केले त्या अजित पवारांनी मांडीवर घेतलं म्हणे भ्रष्टाचार मुक्त शासन. परवा दिवशी माननीय छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं काय करणार, मला ईडी लावली, मला तिकडे जावं लागलं. वाचलं रे बाबा, बरं झालं. धाक दडपा दाखवून बदमाशी करून नाथाबाच्या मागे पण ईडी लावली, अजूनही चालू आहे. काय केलं मी? का 70,000 कोटी खाल्ले? काही माझ्या एक जमीन घेतली, ती नियमाने घेतली, कायद्याने घेतली, पण मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत नाथाभाऊ म्हणून याला बदनाम केलं पाहिजे, हाकलून दिलं पाहिजे, म्हणून उद्योग केले. परवा भुजबळ साहेबांनी सांगितलं की माझ्या मागे ईडी लावली. जेलमध्ये काढलेले दिवस मला आठवतात, आणि त्या भीतीपोटी मी पक्ष बदलून शेवटी बाप्पा रे तुमच्या बरोबर येतो, पण ते ईडी विडी बंद करा रे बाबा. ते ईडी कोणाकोणा? अनेकांवर ईडी, भ्रष्टाचाराचे आरोप अनेकांवर. ते सगळेचे सगळे भ्रष्टाचारी एकत्र झाले आणि त्याच्यामधनं महायुती तयार झाली. एका बाजूला तर स्वच्छ प्रशासन, दुसऱ्या बाजूला का घेतात अशा लोकांना तुम्ही? आणि मग अशा स्थितीमध्ये राहिले, सरकार चालवण्यामध्ये रस नाही, खुर्ची टिकवण्यामध्ये रस. या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली, राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली. मी या महिला भगिनींना सांगेल घाल का मंगळसूत्र, एक तोळ्याचं मंगळसूत्र घाल आणि फिर जरा त्या मार्केटमधून, त्या टावर चौकातून जा फिर, नाही तुझ्या मागे गुंडे लागले ना. मंगळसूत्र फेकून देते, तुला उचलून दुसरीकडे फेकून देते. कोणी तुझी दुआ घेणार? कोणी पोलीस सुद्धा दखल घेणार नाही. अरे रे बा, पोलीस काय दखल घेणार आहे? 16 पोलिसांच्या आवरणामध्ये 16 पोलीस असताना सुद्धा या राज्याच्या माजी मंत्री त्या बाबा सिद्दीकीची हत्या होते. पोलिसांचं संरक्षण असताना हत्या होते. या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना धमक्या येतात.
तुला चिरून टाकेल, तुला मारून टाकेल. या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे, या राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही आहे, त्याला संरक्षण द्यावं लागतं. गृहमंत्र्यांची सुरक्षा वाढवली, गृहमंत्र्यांना धमकी. अरे तुम्ही आम्ही कोण लावले त्या गृहमंत्र्याला धमक्या, गृहमंत्र्याला सुरक्षा, तर तुम्हाला आम्हाला काय, कुत्र्यासारखं कुठे उचलून फेकलं तर कोणाला माहिती पडत. या राज्यात गृहमंत्री सुरक्षित नाही, या राज्यात माजी मंत्र्यांची हत्या होतात, या राज्यामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्या मतदारसंघाच्या उमेदवारावर गोळ्या मारल्या जातात. हे का बिहार आहे का महाराष्ट्र आहे? मुक्ताईनगरला, मुक्ताईनगरला त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या उमेदवारावर, आणि ज्याने गोळ्या झाडल्या तो पोलिसांनी पकडला. विक्की गुरचळ नावाचा तो पोलिसांनी अटक केला, पकडला. पण हाच गुरचळ आदल्या दिवशी आमचा आमदार मुक्ताईनगरचा त्याच्या रॅलीमध्ये होता. मी ते व्हिडिओ चित्रफित दाखवली की आमच्या आमदारांच्या रॅलीमध्ये हा गुन्हेगार कसा, ज्याने आज रॅलीमध्ये घेतलं आणि दुसऱ्या दिवशी गोळ्या घातल्या, हे कसं झालं, पोलीस चौकशी करायला तयार नाही. हळूच मला सांगितलं, शिंदे साहेबांचा फोन आला होता. गुन्हेगारांना संरक्षण आहे, सर्वसामान्य माणसाला संरक्षण नाही आहे. तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र गेलं, कुणाचे घरफोडे गेले, कुणाच्या घरावर चोरी झाली, पोलिसांकडे जा, पोलिसांची वागणूक बघा काय असते तुमची. कुठून आला हा तक्रार दाखल करायला? एक तर मुलामध्ये तक्रार दाखल करत नाही, आला तर म्हणता कुठून आला, घरामध्ये घरफोडे झाले, रात्री झाले, पोलीस 17 प्रश्न विचारत राहतात. कुणी केले, चोर कसा होता, काळा होता, गोरा होता, कपडे कसे होते, उंच होता काय होता, दाढी ओला होता खंडा होता. अरे बाबा मी झोपलो होतो ना म्हणून तर चोरी झाली, तू मला काय प्रश्न विचारतो? कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, भ्रष्टाचार मोकळला, भ्रष्टाचार एवढा टोकाला गेला की त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा त्या दिवशी कोसळला. निष्कर्ष आला की याच्या बनवण्यामध्ये भ्रष्टाचार झाला. भ्रष्टाचार कुठे करावं हे तरी तुम्हाला तारतम्य ठेवलं पाहिजे की छत्रपती शिवरायाचा पुतळा, तो पुतळा म्हणजे कधी वाऱ्यानं कोसळला, कोणी वादळानं कोसळला, कोसळला कसा? हा सुभाष बाबूंचा पुतळा कित्येक वर्ष मी लहान होतो तेव्हापासून पाहतोय, जसाचा तसा आहे. जसं आमच्याकडे जसं 3 महिन्यानं छत्रपती शिवरायाचा पुतळा आपल्या जळगाव शहरात उभा आहे, जसाचा तसा आहे. सावरकरांचा पुतळा सन्मानानं उभा आहे, पण जसाचा तसा आहे, कधी तर पडला नाही. छत्रपती शिवरायाच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार, ज्या छत्रपतींना महाराष्ट्र राखला, जे छत्रपती म्हणून तुम्ही आम्ही जगलो राहिलो, नाही तर तुमची आमची. असे माझे छत्रपती शिवराय, ज्याने दिल्लीचं तख्त गदा गदा हलवलं, ज्या छत्रपतीने निजामावर दहशत केले, आदिलशहाला गुप्प बसवलं, असा माझा छत्रपती. त्या छत्रपतीच्या पुतळ्यामध्ये गैरवार होता आणि त्याचा छत्रपतीचा पुतळा पडतो. हे एक पुतळा पाहत असताना समोर पुतळा पाहिला तर असं वाटतं की हा छत्रपतीचा पुतळा आहे. हा छत्रपतीचा सुरम्य पुतळा बघूनही डोळ्याच्या काठी नकळत जमले पाणी. छत्रपती शिवरायाचा पुतळा पाहता बरोबर डोळ्याच्या काठावर आपलं नकळत पाणी जमतं की अरे ओ आमचा शिवराय, ज्याने दिल्लीचं तख्त गदा गदा हलवलं, ज्याने सुरतपासून सर्वांना घर जहिरीस आणलं, ज्याने निजामाला पळवून लावलं, देशाला पळवून लावलं, आणि त्याने हिंदुत्व या ठिकाणी जिवंत ठेवलं होतं माझा छत्रपती. आणि त्या छत्रपतीच्या याच्यामध्ये तुम्ही हे करता, वर्षानुवर्ष झाले त्यात त्या समुद्रकाठामधला छत्रपती शिवरायाचं स्मारक का बांधलं गेलं नाही? 100 गोष्टी करा तुम्ही,
पण माझ्या शिवरायाचं स्मारक का बांधलं गेलं याचं उत्तर मला पाहिजे. किती वर्ष झाले आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते तुम्ही त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं, आजपर्यंत विटेवर वीट ठेवली नाही. अरे एखादं धरण झालं काय नाही झालं, एखादा रस्ता काय झाला नाही झाला, पण आमची अस्मिता ज्या ठिकाणी आहे असे पुतळे जिवंत राहिलेच पाहिजे आणि ते तुम्ही जिवंत ठेवलेच पाहिजे. पण का नाही झालं? खेडी महामंडळ स्थापन करू, त्याला ताबडतोब 100 कोटी देऊ, ही घोषणा माननीय या सरकारला बदलण्याची वेळ आली. बदलवा. हे सरकार जे आहे हे सरकार संविधानावर आदर करणारं नाहीये. हे सरकारची प्रामाणिक इच्छा संविधानानुसार काम करायची नाहीये. मोडतोड फोडतोड राजकारण या सरकारमध्ये आहे. फोडाफोडीचं राजकारण आहे. आणि वरून महादेव आपल्या फडणवीस साहेब म्हणतो हो आम्ही फोडलं. अरे वा, स्वाभिमानानं अभिमानानं सांगता आम्ही सरकार फोडले, आम्ही पक्ष फोडले. हे फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं. महाराष्ट्राच्या इतिहास आम्ही पाहिलं नाही. मी 30-35 वर्ष झालं आमदार आहे. 30 वर्ष मी निवडून आलो, आता 6 वर्षासाठी परत आमदार आहे. पण असा अनुभव मी कधी पाहिला नाही. इतकं नाळ्या विकृत घाणेरडं राजकारण या लोकांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. 50 खोक्यामध्ये जर विकले जात असतील लोकप्रतिनिधी तर तुम्हाला आम्हाला केव्हा विकून टाकतील याचा नेम नाही आहे. काय चाललंय राज्यामध्ये? आणि मग याच्यामध्ये बेरोजगारी वाढली. ह्या बेरोजगारांच्या हाताला काम नाही. जे आहे ते रेमंडमध्ये लाकडून लावले आरामगारांनी. ज्यांना होतं ते काढले, दुसरे लावले, काय केलं, काय नाटकं केलेत, बदमाशी करतात. बेरोजगारी वाढली, हाताला काम नाही. पोरं शिकले सवरले घरी गेले की बाप म्हणतो एवढा घोळा झालाय काहीतरी करणं. काय करणं? मुलगा म्हणतो इकडे नोकरी मागतो तिकडे मार करतो. या सरकारनं सरकारी नोकऱ्या बंद करून टाकल्या. सरकारी नोकऱ्यांवर स्थगिती आणली. 2,50,000 सरकारी नोकऱ्यांवर बंदिनी आणली. स्टे आणला या सरकारने भरतीवर. महाविकास आघाडीचं सरकार द्या, 2,50,000 बेरोजगारांना सह्या नोकरीची संधी आम्ही उपलब्ध करून देऊ. ज्याला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली नाही त्या प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला 4,000 रुपये बेकार भत्ता आमचं सरकार आल्यावर तुम्हाला आम्ही देऊ. आम्ही करायचं ठरलं. फार नाही, चंद्रावर नेऊ सूर्यावर नेऊ असं आमचं घोषणापत्र नाही. आमचं त्याच्यासाठी जाहीरनामा नाही. छोट्याच पण ते तुमच्यासाठी केलं पाहिजे. मी यांना विचारतो या जिल्ह्यामधले सिंचनाचे प्रकल्प का बंद आहे? तापी सिंचन विकास महामंडळाची स्थापना नाथाबाईंनी केले. 1,000 कोटी रुपयाचे प्रकल्प मी मंजूर केले. 1,000 कोटी रुपयाचे पैसे नाही. अरे पैसा शेतकऱ्याच्या खिशात आला तर सोनं घ्यायला येणार आहे, पैसा आला तर हा भांडे विकत घ्यायला येणार आहे, पैसा आला तर मार्केट चालणार आहे शेतकऱ्याच्या भरोश्यावर. का प्रकल्प बंद झाल्याचं उत्तर मला कोणी देईल? आणि अशा स्थितीत आपल्या आमदारकीसाठी जयश्री तय्या उभ्या आहेत, विधायक म्हणून उभ्या आहेत, सुशिक्षित आहे, MA BEd झालेलं आहे, शिक्षके पेशाचा अनुभव, शिक्षकांविषयीचा आदर आपला मनामध्ये आहे. 1,000 विद्यार्थी त्यांनी घडवले आहेत. भाषण पाहिलं तुम्ही त्यांचं कौतुक केलं का? काय सुंदर भाषण करतात ते. विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी महापौरपद चांगल्या रीतीनं चालवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जळगावमधल्या तळागाळातल्या गावापर्यंत घरापर्यंत झोपडीपर्यंत वस्तीपर्यंत वाड्या वस्तीपर्यंत त्या गेलेल्या आहेत. जळगाव शहरातल्या नागरिकांची नाडी त्यांना माहिती आहे. कुणाला काय हवंय याची माहिती त्यांनी महापौरपदाच्या कालखंडामध्ये घेतलेली आहे. आणि यासाठी माझी विनंती आपल्याला राहणार आहे.
हे सारं राजकारण पाहता. या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकारनं गरजेचं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये मी काढले गायचो. मी 40-45 वर्ष रक्ताचं पाणी केलं. जळगाव जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला होता. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्यांनी 40-40 वर्ष रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवलं, सरकारमध्ये यांना आणलं, अनेक आमदार केले, अनेक खासदार केले, अनेक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माझ्या सूचनेनुसार झाले, पक्षाने माझी सूचना मान्य केली म्हणून केले, आज त्या नाथाबोला हे झाले नाही तर तुम्हाला काय होणार रे. ज्याच्या आयुष्यात एकही आरोप नव्हता, नाथाबोच्या आयुष्यात 40-45 वर्षाच्या जीवनात एक सुद्धा आरोप नव्हता की नाथाबोनं पैसे खाल्ले, नाथाबोनं नोकऱ्याचे पैसे घेतले का, याचे पैसे घेतले का, त्याचे पैसे घेतले. मी वारंवार आमच्या भाषणांमधून सांगायचं झालं, तुझ्या नोकरीचे पैसे घेतले असतील असे एकानं सांगाव 40 वर्षामध्ये, आणि येऊन इथं बुटांना मारावं नाथाबोले. कशासाठी मग नाथाबोला ओढवलं तुम्ही? फक्त या खांदेचा मुख्यमंत्री हो नये, या महाराष्ट्राच्या इतिहासात अजूनपर्यंत खांदेचा मुख्यमंत्री यांनी होऊ दिला नाही. कोकणामधले मुख्यमंत्री झाले असतील, मराठवाड्यातले झाले असतील, विदर्भातले झाले असतील, पण खान्देशमधला एकही मुख्यमंत्री या 75 वर्षाच्या कालखंडात हो गेले नाही. जे जे मुख्यमंत्री पदाच्या गावलावलत गेले, शर्यतीमध्ये गेले, त्यांचे पायच कापण्याचं काम ह्यांनी केलं. हेच ते माणसं. अशा माणसांना मदत करायची आपल्याला? खान्देश माणूस स्वाभिमानी आहे, आम्हाला मान सन्मान आहे. ज्यांनी आम्हाला फसवलं, ज्यांनी 50-50 खोक्यांमध्ये आम्हाला विकलं, त्याच्यामागे आम्ही कधीच जाणार नाही आहे. या सरकारने महागाई वाढली, या वैद्याचं मंगळसूत्र पावित्र्य जे मंगळसूत्र यांनी महाग करून टाकलं, अशांनी लाडकी बहीण म्हणण्याचा अधिकार नाही आहे. एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं, दुसऱ्या बाजूला सोनं 1 लाख रुपये तोळा करून टाकायचं. कुठली बहीण लावली आहे? फक्त निवडणुका आल्या की लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. पण माझ्या लाडक्या बहिणीनो, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जाणतात की सगळे प्रलोभनं निवडणुकीसाठी चाललेले आहेत. ह्यांना दुसरं काही दिसत नाही आहे, काही करा पण सत्तेमध्ये या असं यांचं धोरण झालेलं आहे. पण त्याला लबाडांचा मंत्र आहे, आम्ही असं करू तसं करू. यांनी काही केलं नाही, तुम्हाला काही मनाई होते का सरकारमध्ये असताना? आता सांगता की शेतकऱ्यांना असं देऊ, आता सांगता बेकारांना नोकऱ्या देऊ, आता सांगता की आम्ही लाडके बहिणीला 2000 देऊ. खोटं बोलणारे. म्हणून माझी विनंती राहणार आपल्याला, येणाऱ्या 20 तारखेला जयश्रीताई सुनील महाजन क्रमांक 2 या बटना या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजय करा आणि या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.